काळजीवाहू अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांसाठी मध्य भारतातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं प्रमुख कारण ठरलेल्या शेतकरी असंतोषावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. मात्र शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या शेतीमाल हमी भावासंदर्भात शासनानं दुर्लक्ष केलं असून ही निवड शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी एमसीएन न्यूजकडे व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं शेतकऱ्यांना मोठी भेट दिली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये थेट जमा केले जातील अशी घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये जमा होणार आहेत. 2 हेक्टर जागा असलेल्या शेतकऱ्यांना 3 टप्प्यात हे पैसे दिले जातील. या योजनेसाठी केंद्र सरकारनं वर्षाला 75,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच या हंगामी अर्थसंकल्पात गायींच्या संवर्धनासाठी मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. मोदी सरकारनं गायींसाठी कामधेनू योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय गोकुळ आयोगाची स्थापना केली जाईल आणि कामधेनू योजनेवर 750 कोटी रुपये खर्च केले जातील अशी घोषणा गोयल यांनी केली आहे. पशुपालन आणि मत्स्यपालनासाठीच्या कर्जाच्या व्याजात 2% सूट दिली आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या शेतीमालाला हमी भावासंदर्भात शासनानं दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी दिली. केंद्र शासन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव देईल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र शासनानं शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मूलभूत अशा योजना लागू केल्या नाहीत. ही शेतकऱ्यांची निवड फसवणूक असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे. सर, हे देण्यापेक्षा ना भीक घालण्यापेक्षा शेतीमालाला भाव वाढून देणं किंवा शेतकऱ्याला त्या इतर सबसिड्या वाढून देणं आणि डायरेक्ट बँकेमध्ये खात्यामध्ये पैसे जमा करणं योग्य राहील. 6,000 काय भीक द्या, भिक्षा देणार ना. आजपर्यंत भिक्षा देऊन कोणी मोठं झालेलं नाही. मोठं होण्यासाठी त्याला त्याच्या हातमात जोर आला पाहिजे. आमच्या जातीचा माल विकला आहे मी. आमच्या आमच्या मालात किंवा आम्हाला राहत आलेली नाही ना. 6,000 रुपये काय आमचे 1 क्विंटलचं कापूस असं पिके बँकेमध्ये गेले कार घेतली तर 9% व्याज दर, शेतकऱ्याला 12% व्याज दर. म्हणजे ही म्हणजे मेळ खाणारी गोष्ट नाही ना. शेतकऱ्याला कर्ज घ्यायचं, गरिबाचं कर्ज केव्हा मिळतं? डिसेंबरमध्ये. आणि रब्बीचं काय होणार? जूनमध्ये खरीपाच्या जून त्या बरोबर पाहिजे. कर्ज मिळालं पाहिजे. म्हणजे काय आपलं प्लॅनिंग करता येतं, कोणतं पीक घ्यावं, कोणतं पीक खत कोणतं आणावं आणि नंतर पैसा आला तर मग त्या पद्धतीने सगळं नियोजन करतात. ह्या सगळ्या गोष्टी ना मी आजपर्यंत आपण मस्त लोकांना सवलत दिल्या. सवलत दिले म्हणून मोठं होत नाही. मुळात त्याला पार्श्वभूमीची ती पार्श्वभूमी ना त्याला पूरक पाहिजे. विकासाला ती पूरक पाहिजे. ती शासन ती केलं पाहिजे. करून समजा आम्ही जे पिकवलं उत्पन्न त्याला योग्य भाव द्यायला पाहिजे. घोषणा तर भरपूर केल्या सरकारनं पण शेतकऱ्यापर्यंत एक बी पोहोचत नाही. शेतकऱ्यापर्यंत एक बी आजपर्यंत पोहोचते नाही घोषणा भरपूर. आम्हाला ते बँकेत खेट्या घालायच्या, याला याच्या पाय पडायचं, त्याच्या पाय पडायचं, सवलती तर एक बी पोहोचत नाही. घोषणा भरपूर झाल्या. माझं नाव हरीश पवार, पवार ट्रेडिंग कंपनी, जादरवाडी मार्केट यार्ड. आज केंद्र शासनाचं बजेट आहे, त्याने शेतकऱ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणात दिलासा दिल्यासारखं दाखवलेलं आहे. परंतु या शेतकऱ्यांची अगदी चेष्टाच केलेली आहे. याला पण काय 6,000 रुपये वर्षाला देणार म्हणजे प्रत्येकी 500 रुपये महिना एका शेतकऱ्याला मिळणार. त्या कुटुंबामध्ये 5 लोक असले तर त्याला 75 रुपये महिना मिळणार. मग त्याला उपयोग काय त्याचा? सगळ्या लोकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या. इंडस्ट्री जरायला याला दिला सगळ्यांना. मग शेतकऱ्यालाच का नाही? शेतकऱ्यांनी काय कॉन्टॅक्ट घेतला काय सगळं? अशा प्रकारची लोकांची शेतकऱ्यांची तर अतिशय मोठ्या प्रमाणात चेष्टाच केली आहे लोकांनी. मी पिसारे येथे शेतकरी असून शेतकऱ्यांनी हे जे मंजूर केलेली योजना शेतकऱ्यासाठी ह्याच्यामध्ये काहीच होत नाही. शेतकऱ्याचं ही चेष्टा केल्यासारखी एक प्रकारची.